गणाधिपतये नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। शुकासारिखे पूर्णवैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञानयोगेश्वरासे कवि वाल्मीका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वन्द्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादि लक्ष्यम एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपां तमहं वंदे परमानन्दमाधवं।
लक्ष्य लागो
सद्गुरु
समर्थ रामदास स्वामी महाराज की रे। ज्येष्ठ गंगाधर स्वामी महाराज की रे। सद्गुरुनाथ महाराज की रे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंगल मूर्ति मोरया सब संतन की। समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। तो थोड़ा जवळ घेता येईल
महाराज जो महाराज जो महाराज जो स्वामी वायुसुताचा आपदाम बहरतारम दातारम सर्वसंपदाम लोकाभिरामम श्रीरामम भूयो भूयो नमाम्यहम्। जय जय रघुवीर समर्थ राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की। श्री समर्थ रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांच्याकडून आलेल्या समर्थांच्या चरणपादुकांच्या दौऱ्याच्या निमित्तानं आपण सगळे जमलेले कीर्तन श्रवणासाठीचे श्रोते सगळ्यांना नमस्कार करतो। दोनही उत्तम साथीदार आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला आम्हाला नवविधा भक्तिमार्गामधल्या श्रवण आणि कीर्तन या ज्या दोन भक्ती आहेत त्या करण्याकरता अवसर मिळाला, पात्रता आली, असे आपले मातृपितृ आचार्य या सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो। पूजनीय श्री भूषण स्वामी त्यांना नमस्कार करतो आणि थोडक्यात निरूपणासाठी सुरुवात करतो। ऐकू येत आहे सगळ्यांना व्यवस्थित? माझं मलाच ऐकू येत नाही, कानावर फेटा असल्यामुळे असेल कदाचित। येत आहे? नाही येते, मॉनिटरमधून येत नाही आहे। हॅलो, येत आहे? नाही ना, हा खेचतच नाही, मी थोडा बाजूला झालो की आवाज जातो। हॅलो 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 हॅलो, आता येतो, थोडा वाढवून चालेल की मनोबोधामधला समर्थांचा निवडलेला श्लोक हा मनाबद्दल काहीतरी सांगण्यासाठी आहे, त्यामुळे सगळ्यांचं मन इथे असणं गरजेचं आहे। हॅलो हॅलो, थोडं फक्त वाढवा, बाकी काही इफेक्ट बदलायला नको। सांगण्याचा मुद्दा असा होता, मनोबोध नावाचा छोटासा ग्रंथ ज्याची आज
अख्ख्या डहाणूकर कॉलनीला ऐकायला जाईल नाहीतर. असू दे, सगळं विसरूया, सगळ्यांनी इथे येऊया. समर्थांनी 205 श्लोकांचा जो मनोबोध नावाचा छोटासा एक ग्रंथ लिहिला, आकाराला अतिशय लहान दिसणारा ग्रंथ, सगळ्यांना अगदी लहानपणापासून ज्याचं बाळकडू मिळतं असा छोटासा मनाचे श्लोक नावाचा ग्रंथ, ज्याची अगदी फार फार तर किंमत जास्तीत जास्त होऊन 5 रुपये असेल. आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे या अशा ग्रंथाची, या सगळ्या 205 श्लोकांची तुमची आमची अवस्था म्हणजे अतिपरिचयाद अवज्ञा अशी झालेली आहे. लहानपणापासून सगळ्यांच्या मुखोद्गत किमान अगदी 205 नाही, निदान 2 तरी, जास्तीत जास्त 10 तरी, सगळ्यांचे श्लोक हे किमान मुखोद्गत असतात. पण आपली गंमत अशी झाली आहे की ज्याची बाजारात किंमत कमी असते त्याचा दर्जा आपण लहान समजत असतो कायम. कारण समोरच्याला एखादी गोष्ट बनवणे हा शिष्टाचार झालेला आहे. समोरच्या माणसाने जर आपल्याला बनवल्यानंतर तो बुद्धिमान आणि त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या आचारामध्ये काहीतरी तथ्य आहे अशी आपल्या बुद्धीला आपणच लावून घेतलेली सवय. उदाहरणार्थ मी समजा एखाद्या डॉक्टरांकडे गेलो आणि सांगितलं काहीही मला फी देऊ नका, त्या बदल्यात मी तुम्हाला हे औषध सांगतो घेऊन टाका, तर माझ्या लेखी त्या डॉक्टरला अक्कल काही नाही. पण समजा एखाद्या डॉक्टरनी माझ्याकडून दुप्पट दाम घेऊन जर मला बनवून वर आणखीन चुकीचा उपाय सांगून माझ्या तब्येतीची हानी जरी केली तरी या डॉक्टरमध्ये काहीतरी तथ्य आहे अशी तुमची आमची मानसिकता झालेली आहे. जय जय रघुवीर समर्थ. त्यामुळे सहज सुलभ उपलब्ध असणारे हे मनाचे श्लोक तुमच्या आमच्या मनावरचा पगडा इतका कमी झालेला आहे त्या श्लोकांचा की सहज पाठ आहेत, सहज पाठ आहेत, सहज मिळत आहेत, म्हणून त्याच्याकडे चिंतनाकडे आपलं तुमचं आमचं दुर्लक्ष होत आहे. आकाराला अगदी 4 ओळींचा भुजंग प्रयातामध्ये असलेला श्लोक पण त्यामध्ये ऐवज इतका दडलेला आहे, त्याच्यामध्ये चिंतन इतकं दडलेलं आहे की आपलं अगदी ऐहिक आणि पारलौकिक दोनही तऱ्हांचं जीवन सुखी करण्याची क्षमता त्या प्रत्येक श्लोकामध्ये हो. प्रत्येक श्लोक काही ना काहीतरी सांगून जातो, जीवनाचं तत्त्वज्ञान सांगून जातो आणि प्रत्येक श्लोकामधून माणसाच्या मनाचा ठाव, माणसाच्या मनाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न समर्थांनी त्यामध्ये केलेला आहे. म्हणून म्हटलं मन इकडे तिकडे असेल तर इकडे आणा मनावर बोलायचं. म्हणून 1-2 वर्षापूर्वी एका माणसाला अभय नावाचा विषय दिलेला होता बोलण्याकरता आणि त्यालाच भीती वाटत होती, तशापैकी प्रकार व्हायला नको. मन नावाचा प्रकार बोलण्यासाठी दिलेला आहे, छानपैकी सगळं विसरूया. 2 तास पादुकांच्या सानिध्यामध्ये जे काही चिंतन घडेल ते करण्याचा प्रयत्न करूया. कारण कसं आहे, बाकीच्या सगळ्या संस्कृती येऊन गेल्या, आपली भारतीय संस्कृती 1000 वर्ष टिकून आहे आणि ती टिकून असण्याचं एकमेव प्रमुख कारण जर तुमचं आमचं काय असेल तर ते आपण केलेलं अध्यात्मश्रवण आहे. बरं, कीर्तनं, त्या उत्सवांच्या निमित्तानं होणारी रोजची कीर्तनं, प्रवचनं, ह्या सगळ्यांच्यामधून धर्म आणि संस्कृती आपली जागवली गेली, आपली मूल्य टिकवली गेली आणि म्हणून काही ना काहीतरी या संस्कृतीबद्दलचा ओढा, काही ना काहीतरी या संस्कृतीमध्ये आहे असं आपल्या मनात निदान बीज तरी उरलं. काय सांगतात समर्थ, मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, महाराज जो स्वामी वायू सुताचा, जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा. जय जय रघुवीर समर्थ. जवळपास 50-60 माणसं आहेत पण गजर 5 माणसांच्या इतका सुद्धा नाही हो. समर्थांनी महत्वाचं जर काय केलं असेल तर दारोदार भिक्षा मागून गजर सगळ्या गर्जना करून सगळ्या जगाला हलवून टाकायचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या पुढे त्यांच्या पादुकांच्या समोर आपण येऊन आपण असं शेळीसारखं वागणं उपयोगाचं नाही, ते वाघ होते हो. त्यामुळे जय जयकार दणदणीत करूया. जय जय रघुवीर समर्थ. अजून जोरा, जय जय रघुवीर, जय जय रघुवीर समर्थ. रोजच्या सकाळची भिक्षा फेरी मुद्दाम त्यासाठी पहा कशी रामदासी लोकांची जय जयकार असतो, गर्जना असते, ती अख्खी सोसायटी झोपलेली असेल तर उठलीच पाहिजे.
निदान इथल्या तरी लोकांची झोप उडू द्या. जय जय रघुवीर. लहानपणापासून आपले आजोबा आपले वडील त्यांच्याकडे जर आपण नीट निरीक्षण करून पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं, काहीही आर्थिक सुबत्ता नसताना सुद्धा एक सकाळच्या वेळेला जर समजा आजोबा गृहीत धरूया आपले रस्त्यावर फिरता 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 दुसऱ्या शेजारच्या कुठले तरी आजोबांना दिसले आणि हाक मारली, काय हो श्यामराव, या इकडच्या रामरावाने हाक दिली, जा राम राम, काय कसं काय चाललं आहे तुमचं, तर काहीही नसताना सुद्धा ढोपरापर्यंतची ज्यांच्याकडे चड्डी असायची असे बरमुडावर असलेले सुद्धा आजोबा समाधानाने उत्तर देते, हा मस्त चालले हो, काय असायचं, राहायला चार भिंतींचं एखादं घर असायचं, अंग झाकण्यापुरते थोडेसे कपडे असायचे, दोन वेळचं जेवणासाठी अन्न असायचं आणि प्रपंच व्यवस्थित चालावं इतका पैसा अडका. मी सर्वसामान्यांची परिस्थिती गृहीत धरून बोलतोय बरं, पण तरीसुद्धा त्या चेहऱ्यावरनं त्या उत्तरातून येणारं समाधान इतकं मोठं असायचं की समोरचंसुद्धा चिंतेत असेल तर त्याची चिंता जायची. हां मस्त चाललं आहे म्हटल्यानंतर त्यालाही वाटायचं अरे ह्याचंही मस्त चाललं आहे, मग आपणच का चिंता करत बसलो. सगळ्यांचा असा प्रपंच फारसा सुखी नसला लक्षात घ्या तरी समाधानी होता. पण गेले 20 वर्षांपासून जर आपण पाहिलं, मी काय फार मोठा नाही आहे, मीही 22 वर्षाचाच आहे, पण आमचेही आई वडील जे सांगतात त्यांच्यानुसार थोडं ऐकून इकडचं तिकडचं पाहून गेल्या 20 वर्षांच्या काळामध्ये माणसाला सगळं उपलब्ध झालं, अगदी AI पर्यंत इतकं प्रगत झालं की माणसाच्या मनातलं सुद्धा तो AI ओळखायला लागला. हो मनातलं कसं ओळखतो ते कळत नाही म्हणून मनातलं ओळखतो असं म्हणायची वेळ येते. तिथपर्यंत मजल गेली तरीसुद्धा जे आजोबांच्या काळामध्ये आपल्याला चेहऱ्यावरचं जे समाधान होतं ते आजच्या पिढीचं हरवून बसलं. मी कर्मठपणे बोलत नाही आहे, कुठलाही अभिनिवेश घेऊन बोलत नाही आहे, पण नीट वस्तुस्थिती परिस्थिती जर निरीक्षण केली तर आपल्याला लक्षात येतं. आमचे कीर्तनकार आहेत ते फार सुंदर दृष्टांत सांगतात, हल्ली शहरीकरण इतकं झाल्यामुळे शहरामध्ये सगळ्याचे सेट असतात, अगदी आत पाऊल टाकलं लोकांच्या घरामध्ये, पहिला सेट अनावश्यक गोष्ट ती म्हणजे चप्पल, त्या चप्पलेंचे इतके सेट असतात, पुढे आत गेलो सोफ्याचा सेट असतो, कपबशांचा सेट असतो, चमच्यांचा सेट असतो, ते म्हणले भारतात सेट झालेले चमचे भरपूर असल्यामुळे. जय जय रघुवीर. अशा सगळ्या गोष्टींचा सेट असतो माणसाकडे आणि सगळं सेट असतं, पण तरीसुद्धा त्या हॉलमध्ये असलेल्या सोफा सेटवर बसलेला माणूस मात्र अपसेट असतो. असं सगळं असताना सगळं जोडल्यानंतर धन दौलत पैसा अडका सोनं नाणं कपडे लत्ते सगळं काही जोडल्यानंतर सगळं सुख आजूबाजूला बाह्य तऱ्हेचं भौतिक तऱ्हेचं सुख सगळं माणसापाशी असताना तरी पण माणूस अपसेट का दिसतो, तर याचं सरळ आणि स्पष्टपणे द्यायचं उत्तर जर झालं तर इंग्रज 70 वर्षापूर्वीच निघून गेले, 75 वर्षापूर्वीच निघून गेले, ते निघून गेले पण आपल्या डोक्या सकट ते सगळं घेऊन गेले, हा एक निव्वळ हे एकमात्र कारण आहे. ते निघून गेले आपण स्वतंत्र झालो, अगदी स्वतंत्रतेचे जय जयकार केलो, 75 वर्षाचा अमृत महोत्सव जरी केला तरी आज तत्वज्ञान आपण जर कुणाचं फॉलो करत असू अनुकरण करत असू तर ते फक्त पाश्चात्यांचं आहे आणि त्यांच्या तत्वज्ञानाचा नको इतका अभ्यास केल्यामुळे, अभ्यास नाहीच आपण करत म्हणा, नको इतकं अनुकरण केल्यामुळे परिस्थिती अशी झाली की भारतीय संस्कृतीमध्ये जे तत्वज्ञान 6 शास्त्र सांगितले त्या 6 शास्त्रांचं विशेषतः वेदांत शास्त्राचं आणि त्यातसुद्धा विशेष म्हणजे अद्वैत वेदांताचा जर तुम्ही आम्ही अभ्यास केला, असं जर अध्यात्मश्रवण सहजपणे ऐकून फार अभ्यास करावा लागत नाही हो, कीर्तनाला फक्त यायचं आणि आपल्या मुलांनाही आणायचं, असं जर केलं तर दोन परिस्थितींमधला दोन संस्कृतींमधला एका दोन वाक्यामध्ये जर फरक समजावायचा झाला तर तो इतका, पाश्चात्यांचं नको इतकं अनुकरण केल्यामुळे आपण देहाने स्थिर झालो, भौतिकतः स्थिर झालो, देहाला लागणाऱ्या गोष्टी सगळ्या आपल्यापाशी आल्या हो, पण तो देह एका खोलीमध्ये जरी स्थिर ठेवला
त्याला लागणाऱ्या सोयीसुविधा सगळ्या जरी उपलब्ध करून दिल्या तरी मन मात्र 10 ठिकाणी हिंडायला लागलं, भटकायला लागलं, फिरायला लागलं. पण याच्या उलट तुम्ही म्हणाल मग भारतीय संस्कृतीमध्ये जर काही या भौतिक संस्कृतीचा काही विचारच केला नाही आहे का, भौतिक सोयींचा काही विचारच नाही आहे केलेला का, मग त्याशिवाय विमानशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र जन्मालाच आलं नसतं. माणसाला देहाने अतिशय व्यवस्थित राहणं गरजेचंच आहे, तर तो मनाने व्यवस्थित होऊ शकेल. पण अंतिम ध्येय माणसाचं मन स्थिर होणं आहे. मग भले बाहेरचा देह कितीही सुखामध्ये असला, दुःखामध्ये असला, अनुकूल परिस्थितीमध्ये असला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये असला, पण जर माणसाचं मन एकाच ठिकाणी स्थिर असेल तर माणूस नक्की समाधानी होऊ शकतो, माणूस नक्की सुखी होऊ शकतो. माणसाच्या मनामध्ये कुठल्याही तऱ्हेची हा होणार नाही, कुठल्याही तऱ्हेची वखवख होणार नाही. एखादी गोष्टीची इच्छा असणे गोष्ट वेगळी आणि एखाद्या गोष्टीबद्दल वखवख वाटणे ही गोष्ट वेगळी. आपलं झालं आहे काय, मन स्थिर नसल्यामुळे हे करू का ते करू या गोष्टीपासूनही ओरबाडून काही गोष्टी घेऊया, त्याही गोष्टीपासून ओरबाडून सुख घेऊया, अशी जी परिस्थिती तुमची आमची झाली आजकाल, ती निव्वळ त्यांची संस्कृती अभ्यासल्यामुळे. आणि या उलट भारतीय संस्कृती सांगते, माणसाचा देह कितीही 10 ठिकाणी फिरून दे, पण मन जर एका ठिकाणी स्थिर असेल तर बाहेरच्या प्रतिकूल परिस्थितीमधलं त्याच्यामधला बदल अनुकूल परिस्थितीमध्ये करण्याचं काम करण्याची शक्ती या मनामध्ये. एक सुंदर सुभाषित या मनाच्या बद्दल सांगतात, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. अर्ध्या श्लोकामध्येच बरंच काही सांगण्यासारखं हो. चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम, अर्थ सगळ्यांच्या लक्षात आला असेल. चित्ताची जर प्रसन्नता तुम्ही आम्ही राखली असेल तर बाहेरची गोष्ट कितीही वाईट असली तरी ती आपल्याला चांगली वाटायला लागते. पण बाहेर अगदी कितीही चांगल्या तऱ्हेचं एक उदाहरण घ्यायचं झालं तर आपल्याला सनई शुभ मंगल प्रसंगामध्ये लावायची सवय आहे. मंगल प्रसंगाच्या ठिकाणी गेलो कार्यालयामध्ये की जी सनई वाजत असते सगळ्यांचं मन प्रसन्न होऊन जातं हो. आत गेल्यानंतर जे काही 4-5 तास आपला कार्यक्रम असतो तो अगदी सुखात पार पडतो, आपल्याला सगळ्यांना ते संगीत आवडतं. पण या उलट जर आपल्या घरामध्ये कुठला मृत्यूप्रसंग झालेला असेल आणि अगदी शेजारच्या वाडीवर जरी सुद्धा, आजकाल काय म्हणायचं शेजारच्या सोसायटीमध्ये सुद्धा जर ती मंगल सनई जरी वाजत असली, अगदी बिस्मिल्ला खा साहेबांची जरी वाजत असली, तरीसुद्धा आपल्याला वाटतं काय माझ्या घरात झालं आहे आणि ही सनई लावले बाहेर. मनातल्या मनात 4 शिव्या देऊन टाकतो माणूस. एक वानगी दाखल दृष्टांत. एक राजा असतो आणि त्या राजाच्या राज्यामध्ये एक साधारणतः 100-150 गावं आणि त्या गावाची जबाबदारी त्या राजावर असायची. आणि म्हणून गावातल्या त्या सगळ्या गावांमधल्या नागरिकांची परिस्थिती कशी चालली आहे, त्याच्यामध्ये काही उणीव सापडत नाही आहे ना, त्याच्यामध्ये काही दुःख होत नाही आहे ना, कुठलाही माणूस असमाधानी राहत नाही आहे ना, कुठे काही गुन्हे घडत नाही आहेत ना, ही सगळी जबाबदारी चौकशी करण्याची राजाकडे असल्यामुळे. आणि ती एकच वाट, फक्त राजा स्वतःच फिरत नसे, राजा निरनिराळ्या ठिकाणहून ती सगळी माहिती काढण्याचा प्रयत्न करत असे. अशा वेळेला एक दिवसाची सकाळ, सकाळच्या वेळेला नाभिक त्याची श्मश्रुवणी करण्याकरता त्याच्या अंगणामध्ये येऊन बसलाय. समोर बसला, त्यांनी त्याची धोपटी उघडली, राजाही त्याच्यासमोर बसला. हळूहळू साबण लावून सगळं जी काही क्रिया असेल ती सगळे वर्णन करायला नको, ती करायला सुरुवात केलेली. आणि राजाच्या मनात हुक्की आली, याला आपण विचारूया की आपल्या राज्यामध्ये चाललेला जो सगळा कारभार आहे तो ठीकठाक आहे ना, व्यवस्थित आहे ना. आणि म्हणून काम चाललेलं असता 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 राजाने विचारलं, काय रे नाव्या, आपल्या राज्यामध्ये सगळ्यांची परिस्थिती ठीकठाक आहे ना, व्यवस्थित आहे ना. नाभिकाने, नाभिकही प्रसन्न होता हो, कारण राजाचं काम करायचं म्हटल्यानंतर पगार दुप्पट असणार. राजा खुश झाला की आपणही खुश. आणि खुशीत असलेल्या त्या नाभिकाने उत्तर दिलं, हो महाराज, प्रत्येक माणसाच्या घरी
महिन्याला 100 रुपये येत आहेत, प्रत्येक माणूस सुखी आहे. पूर्वीची गोष्ट असल्यामुळे 100 रुपयात माणूस सुखी व्हायचा, आता तासाला सुद्धा 100 रुपये कमी पडतात. पण तरी सुद्धा महिन्याला 100 रुपये, 2 वर्ष कोरोना होऊन गेली तरी 100 रुपये अगदी माणूस महिना कमावतो आहे. सगळं व्यवस्थित अलबेल चाललेलं आहे, कुणाला काय आहे ही तो शिष नाहीये. ठीक आहे म्हणाला, छान चांगली बातमी दिलीस. आणि म्हणून गळ्यातला कंठा काढून त्याच्या धोपटीवर टाकला. हे गे नाभी खुश झाल्यावर चांगली बातमी ऐकली की पूर्वी अशी पद्धत होती, जो काही दागिना असेल तो उचलून द्यायचा सेवकाला. तसं ह्याने चांगली गोड बातमी ऐकवली, याला तो कंठा गळ्यातला टाकला आणि पूर्ण ते दाढी करण्याचं काम पूर्ण झालं. आणि आता त्याचीशी सगळी वाटी वस्त्रा जी काही हत्यारं होती ती सगळी उपकरणं धुण्याकरता म्हणून पाण्यावठ्याच्या त्या पाण्याच्या ठिकाणी जिथे होतं तिथे द्रोणापाशी गेला. आता राजाला आणखीन हुक्की आले की ही बातमी असेल ही 100% सत्य मानायची नाही, इकडून तिकडून उलटं फिलटं करून विचारायचं. आणि म्हणून तो न्हावी तिथे कामाकरता गेला, पाणी धुण्याकरता गेला ते सगळं पाण्याने. आणि तो दिलेला कंठा त्याच्या झोपटीवरचा होता तो पुन्हा काढला आणि आपल्या उपरण्यामध्ये लपवला. ते सगळं धुवून तो नाभिक पुन्हा तिथे जाग्यावरती आला. आता सगळी हत्यारं त्या धोपटीमध्ये भरली आणि आता त्या धोपटीवरचा जो होता तो कंठा आता खुशीत तो घरी घेऊन जाणार, आपल्या बायकोला दाखवणार, हा बघा राजाने दिलेला. अशा वेळेला अचानक तो तिथला कंठा गायब झालेला दिसला. मगाचपर्यंत त्या नाभिकाच्या मनामध्ये चित्तामध्ये प्रसन्नता होती, हां आता त्या प्रसन्नतेची अप्रसन्नता झाली आणि आता त्या चित्तामध्ये त्या मनामध्ये विषण्णतेने शिरकाव केला. चित्त तेच आहे, माणूसही तोच आहे, समोर राजा आहे, सगळी परिस्थिती आजूबाजूची तीच आहे, काहीही त्रास झालेला नाही देहाला. पण तरीसुद्धा ते कंठा दिसत नाहीसा झाला म्हटल्यानंतर चित्तामध्ये जी जी विषण्णता शिरली, आता मात्र राजाला तो बोलायला लागला, महाराज मगासपासून मी म्हणत होतो की राज्यामध्ये सगळा अलबेल आहे, सगळा अलबेल आहे, अगदी प्रत्येक माणूस 100 रुपये महिन्याला कमावतो आहे, पण आता मात्र महाराज गंमत अशी आहे, अगदी 100 रुपये कमावतो ठीक आहे, पण राज्यामध्ये चोरांचा सुळसुळाट फार झालेला आहे. मगाचपर्यंत चोर नव्हते, मगाचपर्यंत सगळा अलबेल होता, पण आता त्याच्यामध्ये काहीतरी उणीव दिसायला लागली. आणि त्या नाभिकाने सांगितलं, नाही आता महाराज राज्यामध्ये चोरांचा सुळसुळाट फार झालाय. बरं, दृष्टांत इथेच संपला. सांगायचं तात्पर्य इतकं की मनाची प्रसन्नता जिथपर्यंत आहे तोपर्यंत आजूबाजूचं अगदी राज्य सुखामध्ये चाललेलं आहे, पण मनाची विषण्णता, मनामध्ये विषण्णता एकदा शिरकाव झाला की आजूबाजूची परिस्थिती कितीही सुखद असली तरी ते त्याला चांगलं नाही असं वाटायला लागतं, काहीतरी चुकतंय असं वाटायला लागतं, काहीतरी कमी आहे असं वाटायला लागतं. कारण काय झालं, त्याचा देह दुःखात गेला होता का, फक्त त्याच्या मनामध्ये अप्रसन्नता निर्माण झाली आणि निव्वळ म्हणून उत्तर येणारं बदललं, त्याची बोलायची भाषा बदलली. तुकोबांचा असाच्या असा एक अभंग आहे, चित्ताची आतळ मळे चंदने ही अंग पोळे, चित्ताची आतळ मळे चंदने ही अंग पोळे, चित्ताची आतळ मळे. चित्तामध्ये जर तळमळ होत असेल माणसाची, उष्णता होत असेल, आत्ता जशी होते ना, आत्ता होते, तुम्ही म्हणाल थंडीचा दिवस आहे म्हणूनच म्हटलं, पुण्यातली थंडी गायब झालेली आहे. आत्ता जशी तळमळ होते चित्ताची, गरमा होतो, आणि तो गरमा झाल्यानंतर समजा एखाद्याला, चालू ठेवा, एखाद्याला एका वैद्याने सांगितलं तुला उन्हाळी झाली आहे का, चंदन उगाळ आणि त्या चंदनाचा लेप असेल तो सगळ्या अंगाला लाव, तुला थंड वाटेल. आणि लावलं, पण चित्तामध्ये तळमळ आहे त्यामुळे ते चंदन थंड वाटे ना. चित्ताची या तळमळे चंदने ही अंग पोळे. पण याच्या उलट परिस्थिती जर माणसाची झाली तर तुकोबा काय म्हणता, चित्ताची या समाधाने विषते ही वाटे सोने, चित्ताची या समाधाने विषते ही वाटे सोने. चित्ताचं समाधान जर असेल तर अगदी माणसाला विष जरी आणून दिलं तरी त्याला ते सोनं वाटायला लागतं, इतकी माणसाच्या मनाची परिस्थिती आहे हो. आणि म्हणून माणसाने समाधान कशाचं करायचं हा एकदा बसून नीटपणे विचार केला पाहिजे.
देहाला नाही सांगितलं म्हणून समर्थांनी कुणाला सांगितलं, मना सज्जना हित माझे करावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे। मग म्हणाल ही सगळी परिस्थिती नेमकी कशामुळे होते, तर त्याच्या करता अंतःकरण म्हणजे काय हे माणसाने समजावून घेतलं पाहिजे। हे सगळी जी बाहेरचे खेळ चाललेत, एकदा सुखामध्ये एका दुःखामध्ये, एकदा आनंदामध्ये एकदा समाधान मिळतं एकदा काहीतरी उणीव भासते, हे सगळे बाहेरचे चाललेले सारखी काय म्हणतात तळ्यात मळ्यात, म्हणून गाणंच तर आहे मन तळ्यात मळ्यात। ही जी परिस्थिती झाली ती कुठल्या अवयवामुळे झाली ते आपल्याला मन दिसतं का नाही दिसत, मन म्हणजे नेमकं काय आहे, मग तुम्ही म्हणता चित्त म्हणजे नेमकं काय आहे, ते दोन्ही काही फरक आहे की नाही दोघांमध्ये? आपल्या माणसाला एखादी गोष्ट सुंदर वाटली, त्याने ती पाहिली, मनाला बरं वाटतं, ती गोष्ट त्या डोळ्याने पाहिली बरं वाटलं, नीट ऐका, ती गोष्ट पाहिल्याचं आत कुठेतरी माणूस पाहत असतो बरं, आणि एखाद्या गोष्टीकडे पाहून माणसाने डोळे मिटले, त्याला ती गोष्ट दिसली नाही, ती गोष्ट दिसली नाही हे सुद्धा कुठेतरी आत माणसाला दिसलं बरं का? तुम्ही म्हणताय काय म्हणताय नेमके, आत्ताच आम्हाला झोप येते, तरी पण तुम्ही असलं काहीतरी बोलता कीर्तनामध्ये, एखादी गोष्ट छानपैकी ऐकली ते सुद्धा आत माणसाला कुठेतरी ऐकू येत असतं, आणि ती गोष्ट ऐकायची नाही म्हणून कानावर हात ठेवली आणि ती गोष्ट ऐकू आली नाही हे सुद्धा माणसाला आत कुठेतरी ऐकूच येत असतं। मग बाहेरून ऐकू येतंय किंवा येत नाही आहे, बाहेरून दिसतंय किंवा दिसत नाही आहे, हे आत माणसाला माणसाच्या आत्म्याला संवेदना पोचवण्याचं काम कोण करतं? तर ते आत बसलेलं एक माध्यम आहे, त्या माध्यमाला म्हणायचं करण। व्याकरण शिकणाऱ्याने शिकलंय साधकतमम करणम, ज्या गोष्टीला मदत ज्या गोष्टीने केली जाते त्याला म्हणायचं करण, आणि ते आत बसलेलं असतं आपल्याला दिसत नाही ते सूक्ष्म असतं म्हणून त्याला म्हणायचं अंतःकरण। आणि या अंतःकरणाचेच आपल्या शास्त्रकारांनी चार भाग सांगितले, मन बुद्धी आणि चित्त आणि अहंकार। हे अंतःकरण एकच असतं बरं, जसं मी आत्ता फेटा बांधून तुमच्या पुढ्यात उभा आहे, मला आत्ता तुम्ही कीर्तनकार म्हणून ओळखता, कीर्तन झाल्यानंतर हा फेटा उतरवणार, धोतर उतरवणार, माझे नेहमीचे कपडे घालून मी गाडीवरून घरी जाणार, माझ्या घरच्यांसाठी मी एक सामान्य घरचा कोणतरी कुटुंबीय आहे, मित्रांच्यात फिरलो त्यांच्यासाठी मी मित्र आहे, अशी जशी मी माणूस एकच असलो तरी माझी रूपं वेगवेगळ्या कामांसाठी जशी बदलतात तशी त्या अंतःकरणाची रूपं चार वेगवेगळ्या ठिकाणी चार वेगवेगळ्या कारणांसाठी बदलतात। आणि म्हणून मनाचं पहिलं लक्षण सांगितलं, संकल्प विकल्पात्मकम मनः, संकल्प आणि विकल्पात्मक जे असतं त्याला म्हणायचं मन। उदाहरणार्थ मन स्वतःच एक संकल्प करतं आणि स्वतःच एक विकल्प करतं, त्याच गोष्टीचा विकल्प करतं। उदाहरणार्थ सांगायचं झालं तर कीर्तन सुरू आहे झकासपैकी सुंदर, काय बुवा वेदांत सांगतात अतिशय, असा या सगळ्या चांगल्या गोष्टीचा प्रचार झाला पाहिजे म्हणून कीर्तन ऐकता ऐकता वाटतं आरतीत 100 रुपये टाकायचे, टाकू नका मी एक उदाहरण देतोय, नाही तर म्हणाल बुवा आता 100 रुपये म्हटल्यानंतर आता खरोखरच 100 रुपये टाकायला हवे, मी काही ते बघणार नाही आहे, जे काही दान करायचे ते संस्थानाला करा, असंच एक एक फार मोठं कार्य त्याच्यामधून उभं राहत असतं। उदाहरण सांगायचं झालं तर 100 रुपये आरतीमध्ये टाकायचं ठरवलं जरा बुवांना काहीतरी एक मदत म्हणून, कीर्तन होत आलं होत आलं होत आलं, खिसा राबतोय, 100च्या 2च नोटा शिल्लक आहेत, आता इथून घरी जायचं म्हटल्यानंतर घरी काहीतरी पार्सल घेऊन जाऊया असा घरनं फोन आलेला आहे, त्यामुळे हे 200 रुपये मला लागणार आहेत, आपण असं करूया उद्याच्या दिवशी देऊया 100 रुपये, आज 200च रुपये आणलेत, आणि म्हणून कीर्तन होतं भैरवी होते, 10 रुपये टाकायचे तो माणूस ठरवतो, आणि जसं कीर्तन झाल्यानंतर आरतीकडे सगळी जी रांग सुरू होते आरतीच्या ताटाकडे माणसाचं लक्ष जातं, आपण 10 रुपये टाकायचं ठरवलं आहे पण प्रत्येक माणूस 2-2 रुपये टाकतो आहे, आणि म्हणून आरतीच्या ताटाच्या पुढेत गेल्यानंतर 100 रुपये टाकणारा माणूस 2 रुपये टाकून बाजूला होतो, काय झालं हो? कीर्तन चालू असताना ज्या मनाने केलेला संकल्प होता 100 रुपये टाकायचा त्याचाच आता 2 रुपयापर्यंत विकल्प त्या मनाचा करावा लागला, आणि ते काम कोण करत असेल तर ते मन करतं, आणि म्हणून आपल्याकडे म्हणच आहे, माइंड लीड अँड बॉडी फॉलोज, मन हे इंद्रियांचा राजा
त्याची सर्व भावे पूजा. मन ठरवतं शरीराने काय करायचं, ते शरीराच्या हातात नसतं. उद्या सकाळी 5 वाजता उठायचंय, पर्वती चढून येऊया म्हणतो एकदा कधीतरी, छान थंडीचं वातावरण असतं आणि म्हणून 5 गजर सेट केलेला असतो. अलीकडे पद्धत आहे 5 मिनिटांनी परत तो रिसेट करायचा पुढच्या 5 मिनिटासाठी. हां, आणि असा तो तासभर वाचतो, तुमचा नाही माझाच वाचतो, माझ्यावरनंच सांगतो. जय जय रघुवीर समर्थ. असा 5 वाजता तो सेट केलेला अलार्म, छानपैकी शांत झोपलेले महाराज 12 वाजता. 5 वाजता गजराने काम गजराचं केलं, उठायचं गजराने, जाग येण्याचं काम केलं शरीराने. आजूबाजूला उठून पाहिलं, आईबाबा झोपलेले आहेत, घरचे सगळे छानपैकी साखर झोपेत पांघरून घेऊन झोपलेले आहेत. मलाच काय गरज आहे त्या पर्वतीवर चढून यायची, मला एकट्यालाच व्यायामाची गरज आहे का, बाकीचे सगळे झोपलेत, चला आता उठू 6 वाजता. आणि म्हणून 6 वाजता लावलेला गजर हा माणूस 8 वाजता उठून बसतो. उदाहरणामध्ये झालं काय, शरीराचं काम शरीराने केलं हो, अलार्मने शरीराचं काम, आणि अलार्मचं काम फक्त तुम्हाला झोपेत न उठवणं, बेडवरनं उठवून ठेवणं अलार्मचं काम नव्हे, ते काम मनाचं आहे. आणि म्हणून ते शरीर जागं झालं त्या अलार्मनी, पण आता पुढचं काम मनाचं सुरू होतं. त्या मनाचा धीर असायला लागतो की आता आपल्याला उठायचं आहे हळूहळू, आता आपल्याला तोंड धुवायचं आहे, आता आपल्याला पर्वती चढून यायचं आहे. पण तिथे माणसाच्या संकल्पाचा विकल्प झाला आणि सगळं पुढचं गणित होतं ते गडबडलं. पुढे दुसरं लक्षण मनाचं सांगितलं, मन हे अतिशय चंचल आहे. चंचलम हि मनः कृष्ण प्रमाथी बलवद्दृढम. अर्जुन विचारतात भगवद्गीतेमध्ये गोपाल कृष्णांना प्रश्न, तस्याहम निग्रहम मन्ये वायुरिव सुदुष्करम. गोपाल कृष्ण महाराज की जय. तरी म्हणा जोरात, आधीच सगळं मी आगगाडी म्हणतोय. गोपाल कृष्ण महाराज की. हा, मी मला धीर मिळतो, कोणीतरी माझं ऐकतंय आणि जागा आहे. चंचलम ही मनः कृष्ण, दोन गोष्टी आहेत यामध्ये. चंचल या शब्दाचा अर्थ काय हो, चंचल म्हणजे ज्याचा स्पीड जास्त असतो, ज्याचा वेग जास्त असतो, त्याला चंचल म्हणायचं का? चंचल आणि चपल दोन गोष्टी आहेत. चंचल आणि चपल काय फरक आहे? मी समजा इथून माझ्या घरी 80 स्पीडला गेलो, तुम्ही काय म्हणणार, बुवा फारच चपळ येतो. पण आता मी इथून माझी बॅग उचलली, माझ्या मित्रांच्या घरी गेलो, तिथून 5 मिनिटात उठलो, माझ्या घरी गेलो, तिथलं जेवण झालं, परत रात्री कुठल्या तरी गाण्याच्या कार्यक्रमाला वगैरे गेलो, तर तुम्ही काय म्हणणार, बुवा फारच चंचल येतो. एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जायचा वेग जास्त असणं याला म्हणायचं चपळ, आणि ठिकाणच बदलायचा वेग जास्त असणं त्याला म्हणायचं चंचल. जय जय रघुवीर. आणि म्हणून मोरोपंतांनी ठष्ठशीत आर्य सांगितली, सगळ्यांच्या परिचित सुद्धा असेल, कीर्तन ऐकतात त्यांच्या, मन हे ओढाळ गुरु. हा, मन हे ओढाळ गुरु. गुरु शिष्यामधला गुरु नव्हे, हा रुवर अनुस्वार गुरु. मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनी कडे धावे. परधन परकामिनी कडे धावे, याचं उत्तर काय? ते तर पूर्वरंग उद्या सोडवताना बघायचं, नाही तर सगळंच आजचं संपेल, असं होता कामा नये. मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनी कडे धावे. मनाने ज्या शरीराचा आश्रय घेतला, त्या आश्रयाला स्वतःचं असं धन नाहीये का? आहे. पण ते स्वतःचं धन असताना सुद्धा मन इतकं चंचल आहे की तिथे रमत नाही, माणसाचं ठिकाण बदलतं, दुसऱ्याच्या धनाकडे डोळा असतो माणसाचा, त्याचं धन आपलं कसं होईल. आणि दुसरं, परकामिनीकडे धावे, हिशोब तोच त्या देहाचं, ज्या मनाने देहाचा आश्रय घेतला त्या देहाची स्वतःची अशी कामिनी नाहीये का, पत्नी नाहीये का, पण तरी सुद्धा चित्त मात्र दुसऱ्या कामिनीकडे जातं, परस्त्रीकडे जातं. आणि रूपक किती सुंदर वापरले मोरोपंतांनी, शेवटी बारामतीचे होते, हुशार असणारच ते. तुम्ही काय हसताय मला माहिती नाही, बरं मी नुसतं गावाचं नाव सांगितलं. असे हुशार असणारे रूपक इतकं सुंदर वापरले, गुरु मन हे ओढाळ गुरु. जनावर किती असतं चपळ चंचल, की मालक स्वतःच्या कुंपणामध्ये सोडतो त्याला सगळं शेत खायला, पण त्याचं तोंड मंत्र दुसऱ्याच्या कुंपणामध्ये घालतो तो.
तसं माणसाचं मन असतं, त्याचं चंचल एका ठिकाणी राहत नाही मन. आज हे स्टेशन तर दुसरं ते स्टेशन, परवा तिसरं स्टेशन. मग याला वेसण घालायची कशी, याला स्थिर आणायचं कसं, पूर्वरंगाचं सोडवताना ते आपण पाहू. आणि तिसरं मनाचं लक्षण सांगितलं आपल्या शास्त्रकारांनी, ते म्हणजे मन कल्पनेची बाधा. मनाला कसली बाधा असेल तर ती कल्पनेची बाधा आहे. ज्या गोष्टी माणूस कल्पनेत सुद्धा करू शकत नाही अशा गोष्टी माणूस खऱ्या करायच्या विचारात, माणूस नव्हे मन खऱ्या करायच्या विचारात असतं. आपल्याकडे पदच आहे ना हो, एक चिंचेच्या पानावर काय काय मन करू शकतो हो, मनाने ठरवलं तर कसली कसली कल्पना करू शकतो. अभंग दुसऱ्या संदर्भाचा आहे पण इथे सुद्धा लागू आहे. चिंचेच्या पानावर, चिंचेच्या पानावर देऊळ पानावर देऊळ रची आधी कळस मग, आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर देऊळ रची मन काय करू शकतो. चिंचेचं पान केवढं असतो, त्या चिंचेच्या पानावर सुद्धा देऊळ रचण्याचं काम मन करू शकतं. आणि ते सुद्धा देऊळ कसं, सगळंच कल्पनेतलं हो. आधी कळस आणि मग पाया, काय काय कल्पना करू शकतं. हो तू तोंडी हरिणी पाण्यावर आली, तू तोंडी हरिणी पाण्यावर आली, मुखावीण पाणी प्याली रे. चिंचेच्या पानावर, चिंचेच्या पानावर देऊळ, तू तोंडी हरिणी पाण्यावरी आली पण मुखावीण पाणी प्याली रे. आणखीन माणसाची मजल, माणसाच्या मनाची मजल कुठे जाऊ शकते. आंधळ्याने देखिले, बहिर्याने ऐकिले, आंधळ्याने देखिले, बहिर्याने ऐकिले, आंधळ्याने देखिले, बहिर्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. पांगळ्याने पाठलाग के रे, एका जनार्दनी एक पणे विनवी, एका जनार्दनी एक पणे विनवी, अखंड नामे हरिचा नामे, अखंड नामे तरले रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर, चिंचेच्या पानावर देऊळ रचिले. चिंचेच्या पानावर देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. आंधळ्याने देखिले, बहिर्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे. ह्या गोष्टी मन करू शकतं. आणि म्हणून नाथांनी एकनाथी भागवतामध्ये सुंदर ओवी लिहिली की मनाच्या खोड्या कशा असतात, मनाच्या कल्पना कशा असतात. मेरू पर्वताची बांधवेल पुडी, आकाशाची घालेल चौघडी, परिया मनाच्या गोष्टी अनिवार. काय काय करू शकतं. आकाशाची घालेल चौघडी, आकाश म्हणजे काय हो, ज्याला स्पर्श केला तरी न केल्यासारखा असतं ते असं आकाश, त्याची चौघडी घालायची.
आपलं शक्य नाही पण मनाला शक्य आहे. मेरू पर्वताची बांधवेल पुढी, मेरू पर्वताची मुळातच आधी ती कल्पना आणि त्याची पुढी बांधायची. म्हणूनच बहुतेक खोटं बोलणाऱ्याला पुढ्या सोडतो असं म्हणत असावेत. मेरू पर्वताची बांधवेल पुढी आणि शून्याची मोडेल नरडी, परिया मनाच्या खोडी अनिवार. अशा मनाच्या खोडी अनिवार असतात आणि कल्पनेच्या बाधा वाटेल त्या कल्पना करण्याचं काम मन करत असतं. मन चंचल असतं, वाटेल त्या खोड्या करण्याचं काम मनाकडे असतं. आणि तिसरी गोष्ट, मन स्वतःच ठरवलेली एक गोष्ट स्वतःच मोडते. दुसरं, बुद्धी म्हटलंय, निश्चयात्मिका बुद्धी. बुद्धी कशी आहे माणसाची, तर निश्चय करण्याचं काम बुद्धी करते. ज्या माणसाला हे करू का ते करू असं मन वाटत असतं, त्या मनाला वाटत असतं, त्या मनातल्या दोन हे करू का ते करू त्यापैकी एक निवडण्याचं काम बुद्धी करत असते. आणि तिसरं सांगितलं, चित्त. चित्तामध्ये जो विषय आपण मनाच्यातून बुद्धी ठरवून बाजूला काढते, आता हा आपल्याला निश्चय करायचा, त्या ठरवलेल्या निश्चय करणाऱ्या गोष्टीमध्ये लोळण्याचं काम चित्त करत असतं. स्वरूपानंदांचा अभंगच आहे, लोळे विषयात चंचल हे चित्त. त्या विषयांमध्ये लोळण्याचं काम चित्त करत असतं. आपण जो विषय ठरवलाय त्या गोष्टीमध्येच कायम डुंबून राहायचं म्हणून चित्त. आणि म्हणून त्या चित्ताला उपदेश करावा लागतो की ज्या गोष्टीमध्ये, ज्या चित्तामध्ये माणसाने कुठल्या तरी गोष्टीला दृढ धरून ठेवलेलं आहे, त्या गोष्टीतून हळूहळू बाहेर येऊन, हळूहळू बाहेर येऊन त्या चित्ताला अचित्त करायचं आणि भगवंताचं त्याला, त्या भगवंताची ओळख त्या चित्ताला करून द्यायची. आणि शेवटचं सांगितलं, अहंकार. ह्या सगळ्या तिन्ही केलेल्या गोष्टींमध्ये मीपणाची नुसती जरी संवेदना माणसाच्या मनामध्ये असली, माणसाच्या अंतःकरणामध्ये असली, तरी त्याला म्हणायचं अहंकार. प्रत्येक वेळेला त्या अहंकाराचं गर्वात रूपांतर व्हावत लागतं असं नाही. मी एखादी गोष्ट खातोय, मी एखादी गोष्ट पितोय, ते मी पितोय ही संवेदना माणसाच्या मनात आहे, त्यालाच म्हणायचं अहंकार, त्यालाच म्हणायचं मी पण. आणि ह्या चार गोष्टींमध्ये ते अंतःकरण फिरत असतं आणि वेगवेगळी रूपं धारण करत असतं आणि माणसाला इथे गुरफटवून ठेवतं, माणसाला दुःखामध्ये ढकलतं. पण माणसाला त्या लोळण घेणाऱ्या विषयाच्या चित्तापासून जर दूर काढायचं असेल, त्याला नीट बुद्धीचा निश्चय देऊन जर एका ठिकाणी स्थिर करायचं असेल, मुळातच जर मनाला ग्राह्य काय अग्राह्य काय या विवेकाच्या पासून बुद्धी, त्या बुद्धीने जर निश्चय द्यायचा असेल, तर असंच कीर्तनाला येऊन बसावं लागतं. संतांनी काय झालं, संतांनी काय शिकवलं ते समजावून घ्यावं लागतं. संतांनी काय शिकवलं त्याचं मनन करायला लागतं, श्रवण मनन आणि तिसरं म्हणजे निधिध्यास. त्याचा निधिध्यास घ्यावा लागतो. आणि हे जर तीन गोष्ट घडलं तर माणसाची दुःख निवृत्ती होते. अजून अभंग अर्धवटच राहिलाय, थोडा उरलेला पूर्वरंग आपण उद्याच्या दिवशी पूर्ण करूया. थोडासा चरित्र भाग पाहूया आणि आजचं कीर्तन थांबवूया. म्हणून मूळ पद्यामध्ये, मूळ श्लोकामध्ये आपले समर्थ आपल्याला सांगतात, एकच मूळ श्लोकामध्ये समर्थ काय सांगतात ते लक्षात घ्यायचं. मनास जनाहित माझे करावे, मनास जनाहित माझे करावे, मनास जनाहित माझे करावे, मनास जनाहित माझे करावे. रघुनायका दृढ चित्ती धरावे, रघुनायका दृढ चित्ती धरावे, मनास महाराज जो स्वामी वायुसुताचा, महाराज जो स्वामी वायुसुताचा, महाराज जो स्वामी वायु
सजना मना सजना हित माझे करावे। जय जय रघुवीर समर्थ। श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड यांच्याकडून जो पादुकांचा दौरा इथे आलेला आहे, त्या दौऱ्याची रोज सकाळी 8 ते 12 या वेळामध्ये रामदासी लोक भिक्षा फेरी काढतात आणि त्या भिक्षा फेरीची उद्याची वे उद्याचं ठिकाण असणारे शनिवार 31 तारीख कोथरूड तेजस नगर परांजपे स्कूल आत्रेय सोसायटी अजिंठा अवेन्यू आनंदनगर आणि आयडिया कॉलनी आणि याच्यासाठी स्थानिक संपर्क आहे सीमा पानसे। जो संपर्क कुणाला करायचा आहे तो संपर्क क्रमांक या कागदावर लिहिलेला या पत्रकावर लिहिलेला आहे। तर सगळ्यांनी ही जी काही क्षेत्र आहेत ती सगळ्यांनी लक्षात ठेवायची आहेत। त्या ठिकाणी सगळे रामदासी लोक उद्या सकाळी 8 ते 12 या वेळेमध्ये भिक्षा मागण्याकरता येणार आहेत। सगळ्यांनी आपल्या नातेवाईकांसकट फोन करून हे सांगायला हरकत नाही की रामदासी लोक येणार आहेत, तयार रहा। पुढच्या कीर्तनाकरता वळूया। सगळ्यांनी ताट बसूया। खणखणीत आवाज आणि खणखणीत टाळी अशा दोघांच्या सहाय्याने भगवंताचं नामस्मरण करूया। जे नाव समर्थांनी सांगितलं, ज्या नावाचा पुरस्कार गोंदवलेकर महाराजांनी केला, असं नाव सगळे मिळून गोड म्हणूया। खणखणीत टाळी वाजूया आणि सगळे जे चित्तावरची अप्रसन्नता असेल ती काढून टाकूया, चेहरा थोडा हसरा ठेवूया आणि भजन करूया। रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम म्हणा। ओ रघुपती राघव राजा राम पतित पावन रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति ओ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम।
महाभारतातला प्रसंग, अमरावती समानाद्वारा वेळ अमरावती नगरी सारखी, अमरावती म्हणजे इंद्राची राजधानी, स्वर्ग बरं का, विदर्भातली अमरावती नव्हे, त्या स्वर्गाप्रमाणे दिसणारी नगरी, कुठली, द्वारावती नावाची नगरी, जिला हजारो सोन्याची दार होती अशी द्वारका नगरी। त्या द्वारका नगरीच्या वेशीवर एक रथ दौडत 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 आला, थांबला। रथातला सारथी तिथेच होता, त्याच्यावरती जो रथी होता तेजस्वी दिसणारा, अशी दोन तलवारींची टोकं दिसावीत अशी मिशी असणारा, माझ्याकडे बघू नका, अशी तडपदार असलेला असा तो तरुण युवा, गोरगोर पान अंग, ज्ञानाचं, तपाचं आणि व्यायामाचं तीनही गोष्टींचं तेज, तीन गोष्टींचं तेज असतं माणसाला, ज्ञानाचं, तपाचं आणि व्यायामाचं, आणि चौथं एक असतं ते श्रीमंतीचं असतं, ते सगळ्यांच्या चेहऱ्यावर नसतं। असं तेजस्वी व्यवस्थित दिसणारा असा तरुण सारथ्याला सांगितलं, इथेच थांब, मी काही काळातच जाऊन येतो। आणि आपल्या पायात जी पादत्राणं होती ती रथावरच काढून ठेवली, आणि अनवाणी पायाने हातामध्ये धनुष्य घेऊन निघाला। थोडा आवाज कमी केला। आणि त्या द्वारका नगरेच्या बाजारामध्ये चालायला सुरुवात केली। एका बाजूला सगळी बाजारामधली दुकानं आणि दुसऱ्या बाजूला माणसांच्या राहण्याचे सगळे महाल, ते सगळे, ती राहण्याची व्यवस्था एका बाजूला, आणि मधून त्या बाजारामधून हा निधड्या छातीने चाललेला तरुण चालतोय चालतोय चालतोय, आजच्या भाषेत सकाळी साधारण 8:30-9 वेळ, आत्ता नुकताच सूर्य असा कुठून तरी एखाद्या घराच्या वरून बाहेर येतोय असा तो प्रसंग। आणि कवीने सुंदर वर्णन केलेलं आहे, कीर्तन असं आहे की सगळ्या गोष्टींचा आस्वाद एकत्र घेता येतो, सुंदर काव्य कीर्तनात, सुंदर गाणं म्हणजे माझ्याकडे आहे असं नाही आहे, पण जे आहेत त्यांच्याकडे आहे, आणि सुंदर वक्तृत्व कीर्तनातून, सुंदर इतिहास कीर्तनातून, सुंदर पुराण कीर्तनातून, आणि या सगळ्यांच्यामध्ये क्षमता असते ती माणसाचं जीवन सुखी करण्याची। कवीने वर्णन असं केलं की तो सूर्य जसा जसा वर यायला लागला, एका बाजूला बाजाराची जी दुकानं होती त्यांच्यावरून तो सूर्य यायला लागला, आणि दुसऱ्या बाजूला राहती घरं होती त्यांच्या गवाक्षामध्ये काही तरुणी एकमेकांकडे विनोद करून हसत होत्या, बघत होत्या, आणि इतक्यात तो अर्जुन येताना दिसला। तो अर्जुन पुढे पुढे आला, त्या तरुणाचं नाव अर्जुन होतं, तो पुढे आल्यानंतर त्या सूर्याची किरणं
त्या तरुणींच्या दातावरती पडली आणि काय झालं, हे तुम सुभद्रा हरणे तदियाम यतित्व बुद्धि हृदि कुर्वतीनाम गवाक्ष मार्गैः कृत वीक्षणानाम स्त्रीणां मुखेन्दो स्मित चंद्रिका भूत। त्या अर्जुनाकडे पाहिलं आणि त्या सगळ्या तरुणींना एक प्रसंग आठवला, काय, पार्थ त्रिदंडी संन्यास स्वीकारी हलधरासी वंचाया। त्या पार्थाने जो त्रिदंडी संन्यास अर्जुनाने घेऊन आलेला होता, कृष्णाची लाडकी बहीण सुभद्रा तिचं अपहरण करण्याकरता, तिचा विवाह करण्याकरता, कारण बलराम भैयांचा या सगळ्याला परवानगी नव्हती या सगळ्याला, त्यामुळे लपून छपून त्या सुभद्रेला घेऊन जायचं या कटाने आलेला तो अर्जुन। आणि एक दिवस खरोखरच त्या सुभद्रेला कृष्णांच्या मदतीने घेऊन गेला। आणि अशी हा जो गोड प्रसंग आठवले त्या तरुणींना, एकमेकांच्या हातावर टाळ्या देऊन त्या सगळ्या तरुणी हसल्या आणि हसल्यावर जसे दात उघडले त्या दातांवर त्या सूर्याचे कोवळे किरण पडले, जणू काय वाटायला लागलं की प्रत्येकीच्या तोंडामध्ये अष्टमीचा चंद्र उगवला आहे। स्त्रीणां मुखेंदो स्मित चंद्रिकाभूत, मात्र अष्टमीचा चंद्र, काही जण हसल्यानंतर पौर्णिमेच्या चंद्रासारखं दिसतं। जय जय रघुवीर समर्थ, असा तो अष्टमीचा चंद्र जणू काय प्रत्येकाच्या मुखामध्ये उगवलाय असं ते सुंदर चित्र। अशी सकाळची वेळ, अर्जुन चालतोय हातामध्ये गांडीव घेतलेलं, पुढे पुढे चालत 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 एक ठिकाण असं आलं आणि तो थांबला। थांबल्यानंतर एक रथ त्याच महालाच्या बाहेर उभा राहिलेला दिसला। रथाकडे पाहून या तेजस्वी अर्जुनाचं, हसतमुख चाललेल्या अर्जुनाचं मन थोडं खट्टू झालं, कारण तो रथ होता दुर्योधनाचा। प्रसंग असा होता, 12 वर्षाचा वनवास आणि 1 वर्षाचा अज्ञातवास संपूर्ण करून आलेले ते सगळे पांडव, आणि त्या 1 वर्षाच्या अज्ञातवासामध्ये अशी अट ठरलेली होती की या अज्ञातवासामध्ये जर पांडवांना पकडलं आणि हे पांडव आहेत असं जर ओळखलं तर पुन्हा 12 वर्षाचा वनवास करायचा आणि 1 वर्षाचा अज्ञातवास करायचा। ज्या वेळेला त्या नगरीवरती आक्रमण झालं त्यावेळेला अर्जुन स्वतः युद्ध करण्याकरता गेला, पण तो त्या बृहन्नडेच्या वेशामध्ये होता, पण तरीसुद्धा अर्जुनाला आम्ही ओळखलं। पूर्ण 1 वर्षाचा अज्ञातवासाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर हे हा प्रसंग घडलेला, पण तरीसुद्धा कौरवांचा असा दावा होता की अजून वर्ष संपायचे, आम्ही त्यांना हुडकून काढलं। पांडव म्हणतात नाही, आमचे पूर्ण वर्षाचे दिवस संपले आणि मगच आम्ही बाहेर आलो। दोघांच्यात मतभेद निर्माण झाले आणि आता तुम्ही, तुमचं आमच्याकडे असलेलं इंद्रप्रस्थ नावाचं राज्य आता तुम्हाला आम्ही देत नाही, आता ते जर तुम्हाला पाहिजे असेल तर युद्ध आणि युद्ध करूनच तुम्हाला जिंकून घ्यावं लागेल, असं दुर्योधन म्हणायला लागला गर्वाने। शेवटी आपल्या हक्काचं असलेलं राज्य तर आपल्याला मिळालंच पाहिजे, कारण दुसऱ्याच्या राज्यामध्ये असं किती दिवस राहणार, आपला स्वाभिमान सोडून किती दिवस जगणार। आणि म्हणून पांडवांनी ठरवलं, ठीक आहे युद्ध करायचं, पण तत्पूर्वी काही समझोता तर करायला पाहिजे। आपल्याकडे आपणच युद्धासाठी तयार झालो असं कोणी म्हणता कमा नाही, कारण हे महायुद्ध व्हायचं, हे विश्वयुद्ध व्हायचं, यामध्ये सगळ्या तऱ्हेचा ऱ्हास व्हायचा, आर्थिक ऱ्हास व्हायचा, मनुष्यहानी व्हायची, जीवित हानी व्हायची, सगळ्या तऱ्हेची हानी या युद्धामुळे होणार, ते युद्धाला जबाबदार कोण। आणि म्हणून शक्यतो युद्ध टाळण्याचा प्रसंग, युद्ध टाळण्याचा प्रयत्न त्या धर्मराजाने करायचं ठरवलं। आणि म्हणून दुर्योधनाची समजूत काढण्याकरता कोण नाही हो गेले, साम दाम दंडभेद तीन तऱ्हेने समोरच्याला वश करावं असं म्हटलंय। म्हणून पहिली स्टेप्स साम, काही बातचीत करावी, गोड बोलावं, बाबा समजून घे, युद्ध नको, हे थांबूया, यात तुझाही नाश आहे, माझाही नाश आहे, दोघांचंही नुकसान आहे, म्हणून युद्ध नको, थांबवूया। आणि म्हणून बोलण्याकरता दुर्योधनाला प्रत्यक्ष महर्षी व्यास गेल्याचा उल्लेख आहे। या गादीचे मालक देवर्षी नारद स्वतः समजवण्याकरता गेले होते, त्याचा स्वतःचा काका विदूर त्याने दुर्योधनाला समजावलं, अरे बाबा दुर्योधना युद्ध करू नकोस, यामध्ये तुझंच नुकसान जास्त आहे। तिघांचंही ऐकलं नाही, नवे नवे प्रत्यक्ष भगवान गोपाल कृष्ण गेले त्याच्या दरबारामध्ये, पण या दुर्योधनाची मुजोरी इतकी वाढली, त्याचा अहंकार इतका वाढला की त्या गोपालकृष्णांना सुद्धा या दुर्योधनाने सांगावं। कृष्ण म्हणाले होते, अरे दुर्योधना, अगदी इंद्रप्रस्थ अख्खं राज्य नको, पण निदान त्या इंद्रप्रस्थ राज्यामध्ये त्या नगरीमधली 5 गावं दे पांडवांना,
त्याचं सुद्धा नंदनवन करू शकतात पांडव. तेही ऐकलं नाही आणि दुर्योधनाने गर्वाने इतका अहंकाराने उत्तर दिलं, ही सुई बघतोयस कृष्णा, ही जर उलटी पाडली, चिखलात रुतली आणि त्या चिखलाच तो चिखल जेवढा सुईच्या टोकावर येईल तेवढी जमीनसुद्धा पांडवांच्या नावावर करून द्यायला मी तयार नाही. जा करायचं आहे ते करा आणि जर जिंकून घ्यायचं असतील तर युद्ध आणि फक्त युद्धच करावं लागेल. सामाने ऐकलं नाही, दामाने ऐकलं नाही, आता म्हणून दंड युद्ध करायचं. आणि या युद्धाचं सैन्य या युद्धामध्ये अख्खं विश्व सामावून घेतलं होतं. त्या विश्वाचे सगळे राजे महाराजे रथी महारथी योद्धे सगळे या युद्धामध्ये सहभागी होणार असं ठरलं. प्रत्येकाला निमंत्रणं पाठवायला सुरुवात केली. पण या सैन्याची विभागणी तरी कशी करायची, कुठला राजा कुठल्या सैन्याकडे जाणार, त्याला कुठल्या पक्षाचं तिकीट मिळणार, हे ठरवायचं कसं? तर त्याला साधा असा निकष लावण्यात आला की ज्या राजाकडे जो पक्ष किंवा जो योद्धा आधी बोलवायला जाईल त्याच्याकडे त्या राजाने जायचं, त्याला सगळी मदत देऊन टाकायची. आणि म्हणून आपल्याला आजसुद्धा असा प्रश्न पडतो की पांडवांकडे सैन्याचा संख्या आपण जर बघितलं तर ती 7 अक्षौहिणी होती आणि कौरवांकडे सैन्याची संख्या होती ती 11 अक्षौहिणी होती. आपल्याला क्षणभर वाटतं बघा कौरवांचाच पक्ष न्यायाचा आहे, त्यांच्याकडे 11 अक्षौहिणी राजे गेले विश्वामधले. पण गंमत अशी आहे की ज्या राजाकडे जो पक्ष आधी बोलावण्याकरता जाईल त्याने त्याचं सहाय्य सगळं त्याला द्यायचं. आणि म्हणून सगळ्या राजांची विभागणी झाली. काही ठराविक राजे राहिले होते, त्यामधले गोपाल कृष्ण होते. मध्यम करा. आणि या गोपालकृष्ण या बोलावण्याकरता धर्मराजाने किती वेळा अर्जुनाला सांगितलं होतं, अर्जुना अरे जा गोपालकृष्णांना बोलावून ये, गोपालकृष्णाला बोलावून ये. अर्जुन म्हणाले गोपालकृष्ण आपलेच आहेत, ते कधीही बोलावलं तरी आपल्या बाजूनेच येणार, तुम्ही काळजी करू नका दादा. तिथे आल्यानंतर लक्षात आलं अर्जुनाच्या दादा सांगत होते तसंच करायचं, तसंच करायला हवं होतं. म्हणजे हा जो उशीर झाला आणि ह्याने नुकसान जे आपल्या पदरी पडणार आहे ते पडलं नसतं, ठीक आहे. पण आता इथवर आलोच होत तर गोपालकृष्णांचं दर्शन तरी भल्या सकाळी घेऊन जाऊ, यासारखा दुसरा भाग्याचा क्षण कुठला. आणि म्हणून आत पाऊल टाकलं. कृष्णांची कक्ष जिथे होता त्याच्या बाहेर जे द्वारपाल होते, आत जाताना विचारलं आत कोण आलंय, दुर्योधन आलंय वाटलंच होतं. किती वेळ आधी आलाय, नाही नुकतंच आत्ता एक घटकाभर आधी दुर्योधन इथे आहे, महाराज आलेले आहेत, युवराज आलेले आहेत, ठीक आहे. आता जे काही व्हायचं आहे ते भगवंताच्या हातात आहे, आज जाऊन दर्शन तर घेऊन येऊ. आणि म्हणून कक्षामध्ये पाऊल टाकलं. आत्तापर्यंत आलेलं होती ती सगळी अप्रसन्नता मनावरची गेली आणि एक ते दृश्य पाहिलं मात्र मन प्रसन्न झालं. अर्जुन म्हणाला दुर्योधन जरी माझा शत्रू असला, तो कितीही क्रूर असला, तरी सुद्धा माझ्या हक्काची जागा त्याने बसायला ठेवली बरं. कारण गोपालकृष्णांना आधीच कळलं होतं की काय देव जाणे, म्हणून गोपालकृष्णांनी सगळी आसनं हटवली होती, दोनच आसनं आपल्या कक्षात ठेवली होती, एक म्हणजे डोक्याकडे आणि एक चरणांकडे. दुर्योधन आत आल्यानंतर विचार करायला लागला की 2 आसनं आहेत, आपण बसायचं कुठे, ह्या काळ्या गवळ्याच्या चरणांपाशी बसायचं का आपण, त्यापेक्षा आपण त्याच्या डोक्यापाशी बघू. अभक्त लोक असंच करत असतात, ते भगवंताच्या डोक्याशी काय डोक्यावर सुद्धा बसायला कमी करत नाहीत. आणि म्हणून दुर्योधनाने ठरवलं आता आपण इथे बसायचं, या आसनावरती बसायचं, आपला मान केवढा. पण मोरोपंत म्हणाले मोठ्या ठिकाणी बसून माणूस मोठा होत नसतो. काय म्हणाले दुर्योधन कसा होता, प्रभूच्या उषाकडे तो, तबला नाही आहे, प्रभूच्या उषाकडे तो स्वमहत्वास्तव बसे अकविमानी. त्या प्रभूच्या उषाकडे तो कसा बसला दुर्योधन, स्वमहत्वास्तव स्वतःचं महत्व राखण्याकरता अकवी आणि मानी असलेला. अकवी म्हणजे बुद्धिमान, म्हणजे कवी असणाऱ्याला बुद्धी लागते असं एक अध्यारूत सांगून ठेवतात मोरोपंत. नाहीचं शबनमची बॅग अडकवलेले घाणेरडे कपडे झब्बा घातलेले असे ते कवी कुठल्या तरी आंब्याच्या झाडाखाली बसून पेनाने डोकं खाजवत तसे कवी नाही. अकवी तो दुर्योधन अकवी होता, पण कवी व्हायला बुद्धी लागते. अकवी या शब्दाचा अर्थ बुद्धिमान, काव्य करणारा म्हणजे कवी नव्हे, कवी म्हणजे बुद्धिमान. तो दुर्योधन अकवी होता, मूर्ख होता, आणि कसा होता, मानी होता, अहंकारी होता. म्हणून त्याने ठरवलं
प्रभुच्या उषा कडे तो स्वमहत्वास्तव बसे अकविमानी। पण मोरोपंत म्हणतात होईल काय हंस ब्रह्म्याच्या बैसला बक विमानी। एक दिवस ब्रह्मदेवाने यात्रा काढायचं ठरवलं, ब्रह्मलोक सोडला। हा जसा इंद्रलोक आहे तसा ब्रह्मलोक, ब्रह्मलोक सोडला, ब्रह्मदेवाचं वाहन हंस, आणि म्हणून चार हंसांचा रथ चाललाय। मध्येच जर एखाद्या हंसाला धरून चाला कसं तरी व्हायला लागलं आणि त्या हंसाने सांगितलं आज मी सुट्टी घेतो बरं का ब्रह्मदेवा, आज कोणीतरी दुसऱ्याची सोय करा, आणि म्हणून बगळा गेला धावत धावत, मी बसतो मी बसतो मी बसतो। कसं असतं हंस तुम्ही आम्ही कधी बघितलेलं नाही हो, हंस फक्त मानस सरोवरात असतात, तुम्ही आम्ही बघतो ते बगळे। जय जय रघुवीर। पण अशा या हंसाच्या मधला चार हंसांमधला एक हंस आजारी पडला आणि आता तिथे बगळ्याची नियुक्ती झाली, तर त्या हंसाच्या रुवाबात त्या डौलात बगळा चालणार आहे का हो? आपल्याकडे सुभाषितच आहे, हंस श्वेत बक श्वेत हा को भेदो बक हंस यो हो, नीरक्षीर विवेगे तू हंसो हंसो बको बक। हा खरी जेव्हा पारखायची वेळ येते तेव्हा कळतं आम्ही खरे कोण। इतके दिवस सांगतात आम्हीच यांचे खरे वारसदार, आम्हीच यांचे खरे वारसदार, खरी वेळ आल्यावर कळतं कोण कोणाचे वारसदार ते। राजकारण ज्यांचं लक्ष असेल त्यांना कळेल। खरी ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेलाच कळतं हंस कोण आणि बगळा कोण। तसं मोठ्या स्थानावर हंसाच्या ठिकाणी बसला म्हणून बगळ्याचा काय हंस होणार आहे का? आणि म्हणून दुर्योधन जर प्रभूच्या डोक्याशी बसला म्हणून तो भगवंतापेक्षा श्रेष्ठ ठरणार आहे का हो? निश्चित नाही। उलट अर्जुनासारखे भक्त असतात ते म्हणतात नामामृत गोडी वैष्णव जाणती येर चरफडती काग जैसे, त्यांना काय कळणार या चरणांचं महत्त्व। आणि म्हणून अर्जुन आत आला आणि ते दृश्य पाहून आनंदला, म्हणाला दुर्योधनाने आमच्या हक्काची जागा ही बसायला ठेवलेली, याचं कारण आम्ही देवाचे पायिका पायिक, देवाचे पायिका पायिक, देवाचे पायिका पायिक, देवाचे पायिका पायिक, देवाचे पायिका पायिक।
श्री हरी वाचुनी नाही, आमुचे श्री हरी वाचुनी जागा इथे दुर्योधनाने सोडले बर कृष्णांच्या जवळ पायाशी जाऊन अर्जुन बसला थोडा तंबोरा अर्जुन कृष्णांच्या पायाशी जाऊन बसला आणि तो बसायची खोटी आणि कृष्ण उठून उभे राहिले कसे लॅपटॉप उघडा ठेवतो ना आपण तसे अगदी काटकोनात उठून बसले आजूबाजूला काही दिसत नाही आणि समोर अर्जुन दिसल्यानंतर कृष्ण विचारतात अरे अर्जुना तू इथे कसा अचानक सकाळी न पत्र पाठवता अचानक येणं काय झालं धर्मराज बरे आहेत ना भीम बरा आहे ना आणि माझी लाडकी बहीण कृष्णा कृष्णा म्हणजे द्रौपदी द्रौपदीचं नाव कृष्णा होतं ती काय म्हणते सगळं क्षेमकुशल व्यवस्थित आहे ना हो हो सगळं व्यवस्थित आहे आणि अशी प्रश्नोत्तरं चालू असताना आपण जसं सकाळी उठल्यानंतर आळस देण्याकरता इकडे तिकडे वळतो तसं कृष्ण इकडे आळस देण्याकरता उजव्या बाजूला वळले तो दुर्योधन दिसला अरे दुर्योधना एकदा दुर्योधनाकडे पाहिलं एकदा अर्जुनाकडे पाहिलं अरे दुर्योधना अरे अर्जुना दोनही वेगवेगळ्या पक्षांचे लोक एकाच ठिकाणी एकाच वेळी दुर्योधनांचं तिकडे हां कृष्णा अहो कृष्ण वगैरे नाही हे कृष्ण कृष्णा दोन वेगवेगळ्या पक्षांचे प्रमुख नेते एकाच ठिकाणी इतपत बरोबर आहे पण एकाच वेळी असा चुकीचा शब्द म्हणतोयस तू अर्जुनाच्या आधीच मी घटकाभर आलेलो आहे आणि मी इथे बसलोय अरे ठीक आहे तू आधी आलाशील नाही नाही पण कृष्णा आधी तू त्यांची चौकशी केलीस की अर्जुनाची चौकशी केलीस तू आधी माझी चौकशी केली पाहिजे कारण आधी मी आलोय कृष्णांना कुणाचा अहंकार कुणाचा गर्व कसा फुलवायचा बरोबर माहिती आहे कृष्ण म्हणाले अरे अर्जुन दुर्योधन ठीक आहे तुमच्या दोघांमध्ये वयाने मोठं कोणी तुझं हुन कनिष्ठ अर्जुन दुर्योधन एक लक्षात घे रीत कशी असते लोकांची तुझं हुन कनिष्ठ अर्जुन बाल कसा आहे पहा असे नाते तो बालक आहे जाऊन तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे कर्तृत्वाने पण लहान आहे पराक्रमाने सुद्धा लहान आहे झाला दुर्योधनाचा अहंकार फुलायला कितीसा वेळ लागतो एक लक्षात घे तो लहान आहे तुझ्यापेक्षा सर्व दृष्टीने आणि रीत अशीच दहांची आधी समजावीती लहाना दे तू जर 10 लोकांकडे पाहिलंस तर रीत कशी आहे समाजात आधी समजा जर आपण घरी जर घेऊन लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी खाऊ आणला साहजिकच बाबा बाबा करत येतात कमरेला मिठी मारण्याकरता तेव्हा त्यांना आपण असं सांगतो हे नाही हे सगळं जे आत आणलेलं आहे ते आत आधी स्वयंपाकघरात नेणार ते सगळं काढून ठेवणार मी आणि आई जेवढं खायचंय तेवढं खाऊ आणि उरलेलं तुला देऊ असं नसतो विवेक 10 लोकांची रीत कशी आहे बघ दुर्योधना आधी समजावी ती लहान आहे ते आधी लहान मुलांनाच समजवायचं असतं त्यांचीच विचारपूस करायची असते तू मोठा की नाही हो एका फटक्यामध्ये दुर्योधनाला शांत केलं बरं ते सगळं ठीक आहे तुम्ही आलात कशा करता ते सांगा बरं दुर्योधन म्हणतो मी सांगतो का आलो कृष्णा आता हे विश्वयुद्ध महायुद्ध होण्याचं अटळ आहे कोणी हे विश्वयुद्ध थांबवू शकत नाही त्यावेळेला आता या युद्धांच्या मध्ये राजांची सैन्यांची विभागणी करण्याकरता आपला असा नियम झालाय की ज्या राजाकडे ज्या पक्षाचा माणूस बोलावण्याकरता आधी जाईल त्या पक्षाचा तो राजा होईल बरोबर म्हणाले कृष्ण आता या ठिकाणी मी आधी आलोय अर्जुन माझ्याकडे नंतर आलाय कृष्ण म्हणतात अरे पण मी आधी अर्जुनाला पाहिलंय दुर्योधन म्हणतात आधी मी आलोय तू आधी आला असलास तरी अर्जुनाला आधी पाहिलंय ना रे बरं ठीक आहे आपण असं करूया गोपाल कृष्ण बोलू लागले दुर्योधनाला सांगतायत दुर्योधना
अर्जुना, मी फार विचार केला रे युद्धाबद्दल, आणि विचार करून एका निष्कर्षापर्यंत आम्ही आलो. बलराम दादांशी सुद्धा मी हा विषय बोललो आणि बोलल्यानंतर गंमत अशी झाली, बलराम दादांनी ठरवलं युद्ध तर ते करतच नाही आहेत. ते निघून जाणार युद्धाच्या आदल्या दिवशी हिमालयाच्या यात्रेकरिता. उरलो मी द्वारकाधीश नसलो तरी आता द्वारकेचं सगळं जबाबदारी माझ्याकडेच आहे, या सगळ्या सैन्याची जबाबदारी माझ्याकडेच आहे. त्यामुळे अर्जुन तुलाही मी पहिल्यांदा पाहिले, दुर्योधन तूही पहिल्यांदा आलायस असं तू म्हणतोयस. मी असं करतो, माझ्या मदतीचे दोन वाटे करतो. एका बाजूला माझी नारायणी सेना असलेली एक अर्बुदाची, एक अर्बुद म्हणजे 100 कोटी, त्या 100 कोटींचं एक अख्खं नारायणी सशस्त्र सैन्य एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला मी एकटा. पण एक लक्षात ठेवा, नाधरी करी शस्त्रास, नाधरी करी शस्त्रास, करणार नाही युद्धास या पुढे. नाधरी करी शस्त्रास, करणार नाही. नाधरी करी शस्त्रास, करणार नाही युद्धास या पुढे. हो या पुढे दुर्योधना, एक गोष्ट लक्षात घे, मी मात्र निशस्त्र असणार, कुठल्याही तऱ्हेचं युद्ध करण्याकरता मी तिथे नसणार. पण एक मात्र आहे, सांगेन चार गोष्टीस, चार गोष्टीस, सांगेन 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 चार गोष्टीस, चार गोष्टीस, युक्तीच्या चार जनास या पुढे. युक्तीच्या चार जनास या पुढे. हो या पुढे. आणि आधीच लक्षात ठेवा, हे सगळं आधीच सांगितलंय मी बरं. ठरविले असे हे भले, ठरविले असे हे भले, तुम्हा बोलले विदित सकलास, विदित सकलास, द्यावान दोष आमास या पुढे. द्यावान दोष आमास या पुढे. द्यावान दोष आमास या पुढे. हो या पुढे. या पुढे एक गोष्ट लक्षात ठेव, नधरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार या न्यायाने. एका बाजूला मी निशस्त्र असलेला स्वतः युद्ध स्वतः करणार नाही, पण युद्धामध्ये जर काही अडचण आली तर चार युक्तीच्या गोष्टी मात्र सांगेन मी. ते सांगण्याकरता मात्र मी नक्की तयार आहे. आता ठरवा. आता मात्र कृष्णांची बुद्धी कशी चालते पहा. दुर्योधना तू आधी आलायस असं म्हणतोयस ना, ठीक आहे. आता या दोन मदतीचे जे वाटे केलेले आहेत, तुला हवाय तो वाटा मागून घे. काय म्हणाल तुम्ही, दुर्योधनासारखा चांडाळ समोर असताना त्याला आधी मागण्याकरता कृष्णाने खुलं ठेवलं? गंमत अशी असते, आपण पुण्यात राहतो, लक्षात ठेवायचं, आपण पुण्यात राहतो. जो माणूस आत्ताच जेवून आला आहे आणि त्याचं पोट भरलं हे माहिती असतं, त्यालाच जेवायला बोलवायचं असतं का? तो येणार नाही हे हमखास माहिती असतं. जय जय रघुवीर. अगदी तसं दुर्योधन काय मागणार याच्या मनाचा ठाव गोपालकृष्णानं होता, म्हणून त्याला सांगितलं, दुर्योधन तू आधी आलायस ना, मागून घे, चल. दुर्योधन म्हणाला, निश्चितच मला ते एक अर्बुदाचं जे नारायणी सैन्य आहे ते खुणावतंय, तेच मला पाहिजे. एका क्षणात तथास तू म्हणाले गोपालकृष्ण, दुर्योधनाचंही दुसरं काही काम नव्हतं. ठीक आहे, जा. आणि अर्जुन शांत स्थिरचित्त बसलेला तिथे, दुर्योधन निघून गेला, गोपालकृष्ण मात्र अर्जुनाकडे मोर्चा वळवला. त्या दुर्योधनाच्या पाठीकडे पाहत त्या दुर्योधनाने त्या अर्बुदाचं सैन्य मागून घेतलं. पण अर्जुन तुला एक प्रश्न विचारतो, जर त्याने मला मागून घेतलं असतं किंवा कुणीही मागून न घेता मी आधी तुलाच विचारला असता प्रश्न, अर्जुन तुला काय हवंय, तू काय मागितलं असतंस रे? अर्जुन म्हणाला, भगवंत निश्चित तुम्हालाच मागितलं असतो. कारण गंमत अशी आहे, मला युद्ध जिंकण्याकरता तुझी आवश्यकता नाही रे, युद्ध जिंकण्याकरता तुझ्या सैन्याचीही आवश्यकता नाही, पण मला
तू हवायस म्हणूनच तू हवायस. तू हवायस याचं कारण काय? तर फक्त तू हवायस म्हणून तू हवायस. समर्थाची या सेवका वक्र पाहे असं आपण म्हणतो, सामर्थ्याची या सेवका वक्र पाहे असं कोणी म्हणत नाही. आपल्याला भगवंताच्या भगवंताकडे शरण जाताना, भगवंताच्या पुढ्यामध्ये नमस्कार करताना त्याचं सामर्थ्य आवडतं का समर्थ आवडतो स्वतः तो, हे लक्षात घेतलं पाहिजे बरं. आणि म्हणून भगवंता, बाकी कोणही काहीही मागो, जरी मला तू मागायला पहिलं विचारलं असतंस तर भगवंत मी तुझ्याकरता तूच मागितलं असतंस, कारण तू सोडून या जगात दुसरं काहीही नाही रे. ते सैन्य काय चाटायचे? आणि म्हणून कोण आहे आम्हासा सहाय्यकारी, कोण आहे आम्हासा सहाय्यकारी, कोण आहे आम्हासा सहाय्यकारी, तुझा आहे भरवसा सहाय्यकारी, तुझा आहे भरवसा आम्हा भारी, तुझ्यासाठीच फक्त तुम्हाला पाहिजेस भगवंता. ठीक आहे, भगवंताने सुद्धा तथास तू म्हटलं, पण आता अर्जुना तू इथे जाणार. इथून पुढे जाण्यासाठी एक प्रश्न विचारतो, मी एकटा काही येणार नाही, कुठल्या तरी माझ्या पत्नीला घेऊन मी तिथे येईन. कुणाला आणू ते तू सांगायचंस. एकालाच विचारलं बरं का भगवंताने, सगळ्या पत्नींना घेऊन जायचं म्हटलं असं तर युद्धासाठी जो लवाजमा जमवलेला होता तो त्यांच्या पाहुणचारा करताच गेला असता. म्हणून म्हटलं कुठली तरी एक माझी पत्नी आणणार. कुठल्या मातोश्रीना आणू ते तुम्ही सांगा. मातोश्री म्हणजे ज्येष्ठ व्यक्तींच्या पत्नीना मातोश्री म्हणायचं असतं. कुठल्या मातोश्रीना आणू? अर्जुन म्हणाले सत्यभामा मातोश्रीना घेऊन या बरं का, कारण सत्यभामा मातोश्री युद्धामध्ये सुद्धा प्रवीण होत्या. नरकासुराच्या वधाची गोष्ट आपण ऐकली असेल तर गोपालकृष्णांनी सत्यभामेला घेऊन गेलेले तिथे युद्धाकरता होते, कारण तिला स्वतः युद्धामध्ये ती पारंगत होती. सत्यभामा मातोश्रीना घेऊन या. ठीक आहे म्हणाले, जाऊन सांग पुढे सगळ्या तुमच्या मोर्चामध्ये सगळे बातमी पसरव, आम्ही उद्या सकाळपर्यंत पोहोचतोच आहोत. आणि म्हणून अर्जुनही आनंदाने निघून गेला. इकडे आला, आपल्या सगळ्या शिबिरामध्ये बातमी पसरवली, गोपालकृष्ण येणार, गोपालकृष्ण येणार. आणि म्हणून जो काही आनंद पसरला भैरवी घ्या, जो काही आनंद पसरला सगळीकडे आनंदाची लाट, गोपालकृष्ण येणार, गोपालकृष्ण येणार, सत्यभामा मातोश्री येणार. सगळे आनंदित झाले, सगळे सगळे आनंदित झाले. म्हणाले गोपालकृष्णांचं सैन्य येणार का त्यांच्या बरोबर? नाही. म्हणाले गोपालकृष्ण आणि सत्यभामा दोनच, दोघेच येणार. ही बातमी मात्र ऐकली, बाकी सगळे खुश होते, पण एक व्यक्ती मात्र नाराज होती. कुठली नाराज होती ते पाहण्याकरता उद्या यायचंय. ही गोष्ट अर्धवट राहिली इथे, एवढीच गोष्ट अजून पुढे आहे उत्तरंगात आख्यानाकरता, आणि ती ऐकण्याकरता उद्या बरोबर 6 वाजता सगळ्यांनी इथे यायचं. पण त्यापूर्वी या अर्जुनाच्या आणि गोपालकृष्णाच्या कथेमधून एक गोष्ट लक्षात घ्यायची ती अशी, की बाकी सगळं काही गोपालकृष्णां बाकी सगळं काही अर्जुनाकडे होतं का नव्हतं? काहीही नव्हतं अर्जुनाकडे. उलट स्वतःची नगरी नव्हती राहण्याकरता, उपप्लव्य नगरीमध्ये राहत होते 5ही पांडव. द्रौपदी तिथेच राहत होती. राहण्याकरता स्वतःचं घरदार नव्हतं, छत्र नव्हतं, पण तरी सुद्धा
भगवंताकडे पाहिल्यानंतर, भगवंत आपल्याकडे येतो म्हटल्यानंतर, त्याच्या चरणांपाशी गेल्यानंतर जे समाधान मनामध्ये आलं होतं, आधी जाताना खट्टू होता, दुर्योधन गेला आता कृष्णांना घेऊन जाणार, पण आता गोपाल कृष्ण आपलेसे झाले म्हटल्यानंतर, त्यांचे पाय पाहिल्यानंतर मनामध्ये जी अर्जुनाच्या प्रसन्नता निर्माण झाली, ती मगाशी जी अप्रसन्न होती ती अप्रसन्नता होती ती गेली आणि आता प्रसन्नता आली. आणि बाकी कुठलीही परिस्थिती कशीही असली तरी तो जसा आनंदी राहिला होता, देवा काहीही नसलं तरी चालेल, फक्त तू पाहिजेस, तुझ्यासाठी तू पाहिजेस, इतकी समाधानी वृत्ती अंगामध्ये होती. ती कशासाठी होती आणि कुठल्या कारणाकरता होती, तर निव्वळ भगवंताच्या चरणांपाशी आश्रय घेतल्यामुळे होती. बाकी अनेकांचे पाय आपण धरतो पण त्याने तात्पुरतं सुख मिळू शकतो हो, पण ह्या समर्थांच्या पादुका अशा एकच पादुका आहेत की जिथे गेल्यानंतर ज्या पादुका समर्थांनी स्वतः वापरलेल्या आहेत, ज्या पादुकांना समर्थांच्या चरणाचा स्पर्श झालाय, नवे नवे महाराष्ट्राचा राजा शिवाजी, त्या शिवाजींच्या मस्तकाचा स्पर्श ज्या पादुकांवर झालाय, अशा परमपवित्र पादुकांच्या तिथे चरण टेकवताना या समर्थांनीच लिहिलेला मनोबोध लक्षात घ्यायचा की खरं सुख खरं समाधान जर कुठे असेल तर याच चरणांपाशी आहे. जसं अर्जुनाला त्या भगवंताच्या चरणापाशी ते उमगलं होतं, तसंच या समर्थांच्या पादुकांच्या पुढ्यात जाऊन आपण सुद्धा समर्थांनी लिहिलेला मनोबोधच उघडायचा, त्यांनी लिहिलेला उपदेशच लक्षात ठेवायचा. क्षणभर जरी अप्रसन्नता आली, जसं आत्ता आख्यानाचा शेवट सोडला, एकाचं मन कलुषित झालं होतं, पण त्याचं कसं होतं, त्याचं परत प्रसन्न मन कसं होतं आणि भगवंताच्या पायापाशी ते स्थिरावतं कसं, ते पाहण्याकरता उद्या यायचं. पण तोपर्यंत मनाचा श्लोक लक्षात ठेवायचा. समर्थ सांगतात, हे मना सजना भक्त मना सजना हित माझे करावे, मना सजना हित माझे करावे, सजना हित करावे, मना सजना हित माझे करावे, मना सजना हित माझे करावे, मना सजना. Thank you.